100 कोटींची फसलेल दोन्ही भूमिगत गटार योजनेची तसेच 506 कोटी रुपये नवीन भूमिगत गटार योजनेतील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आमदार पोलिसांनी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांना ताब्यात घेतले. यानंतर जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 3 वाजेदरम्यान गाई चौकातील महानगरपालिकेच्या इमारतीसमोर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. अशा प्रकारे पैशांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जनविकासच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून शासन प्रशासन निषेध या कार्यकर्त्यांनी केला. जनविकासच्या कार्यकर्त्यांनी जुन्या गटार योजनेत 100 खोके एकदम ओके, नवीन गटार योजनेचे 500 खोके एकदम ओके, पहिला अमृत योजनेत 225 खोके एकदम ओके, नवीन अमृत योजनेत 270 खोके एकदम ओके, चंद्रपूरकरांना खड्डे आणि धुडीचे धोके एकदम ओकेच्या आईला आम्हाला पाणी नाही, प्यायला धरण नाही, नाली नाही, सांडपाणी व्हायला आणि तुम्हाला करोडो मिळतात खायला, अशा लक्षणांनी जनविकासच्या कार्यकर्त्यांनी लक्षणांची लक्ष वेधून घेतली. पोलिसांनी देशमुख यांना अटक केल्यानंतर जनविकासच्या कार्यकर्त्यांनी गनिमी गावाने मनपाच्या इमारतीसमोर 12 मार्चची आंदोलन केले. 15 वर्षाच्या पहिले 100 कोटी गटाऱ्यांचं आणि त्याच्यानंतर आपल्याला अमृत योजनेचं 250 कोटी गटार योजनेचं जे काही आलेलं आहे, पण आपल्या अमृत योजनेचं आजपर्यंत जे 2.5 वर्षाचं काम होतं आज ते आपल्याला 5 ते 6 वर्षापर्यंत झालं, तरीही अजूनपर्यंत आपल्याला अमृत योजनेचं चंद्रपूरकरांना अजून पाणी सर्वांना काही पाणी काही पोहोचलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याकडे 506 कोटीचं गटार योजनेचं काम आणलेलं आहे. आज चंद्रपूरची अशी परिस्थिती आहे की चंद्रपूरकरांना पाणीसुद्धा आपल्याला मिळून नाही राहिलेलं आहे. आणि आज 15 ते 20 वर्ष झालेले आपण हे पाहून राहिलेलं आहे की चंद्रपुरातले खड्डे निस्ते फोडण्यात आलेले आहे आणि 15 ते 20 वर्षापासून पूर्ण जे खड्डे आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला मानेचा त्रास आहे, मणक्यांचा त्रास आहे आणि पूर्ण जे काही दमा अस्थमाचा त्रास आहे असं सगळ्यांना आपल्या चंद्रपूरकरांना सहन करावं लागत आहे. आणि तरीही पण आपले पालकमंत्री आहे आणि आपले जे काही भ्रष्ट अधिकारी आहे आज चंद्रपूरकरांना पाणी सुद्धा मिळून नाही राहिलेलं आहे, तरी आज नुसतं पाण्याच्या याच्यावर त्यांचा करोडो रुपये त्यांच्या खिशामध्ये जाण्यासाठी हे निस्ते योजना आणत आहे, पण आजपर्यंत चंद्रपूरकरांची कोणतीही त्यांनी परिस्थिती पाहिलेली नाही. यासाठी आम्ही आज मंत्र्याचा आणि आपले पालकमंत्री आणि मंत्र्यांचा निषेध करत आहे.